रेल्वेप्रमाणे एसटीचं सुद्धा तिकीट ऑनलाईन आरक्षित करता येणार आहे. ऑनलाईन बुकिंगमुळे प्रवाशांना अर्थातच फायदा होणार आहे. त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळानं मोबाईल रिझर्वेशन ॲप आणि अधिकृत संकेतस्थळावरनं ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर रेल्वेसारखं ज्याचा एसटीचं तिकीटसुद्धा ऑनलाईन बुक करता येणार आहे आणि अर्थातच याला याचा राज्यभरातल्या सगळ्या एसटी प्रवाशांना फायदा होणार आहे. एसटी महामंडळाकडनं रिझर्वेशन ॲप आणि वेबसाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता रेल्वेसारखंच एसटीचं तिकीटसुद्धा आपल्याला ऑनलाईन काढता येणार आहे. ऑनलाईन बुकिंग एसटीच्या तिकीटाचंसुद्धा आता करता येईल. त्यासाठीचं ॲप आणि वेबसाईट सरकारनं सुरू केलं. राज्यामध्ये एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. राज्यामधल्या एकूणच रस्ते वाहतुकीची भिस्त ही अर्थातच एसटीवरती अवलंबून आहे आणि त्यामुळे आता एसटीच्या दृष्टिकोनातून सरकारनं उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल. आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया. प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्यासोबत आहेत. आफताब, कशा पद्धतीनं हे ऑनलाईन बुकिंग करण्यात येणार आहे, त्यासाठी कुठलं ॲप, कुठली वेबसाईट सरकारकडनं यासाठी देण्यात आलेली आहे? नक्की गुरु, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासासाठी आजी एसटीला पहिली पसंती दिली जात असते. तसेच राज्य सरकारने वयोवृद्ध आणि महिलांना तिकिटामध्ये दिलेल्या सवलतीमुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यात बसण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे नागरिकांना तिकीट बुक करण्यासाठी पहिले नंदुरबार आगारात यावं लागत होते. मात्र आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचे देखील रिझर्वेशन करता येईल. यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोबाईल रिझर्वेशन ॲप आणि अधिकृत संकेतस्थळावरून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता प्रवाशांना घरी बसल्या तिकीट आरक्षित करता येईल. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासांसाठी तिकीट आरक्षित करण्याची संख्येत वाढ चांगलीच वाढ होणार आहे. तसेच या रिझर्वेशन ॲपमुळे प्रवाशांची संख्येत वाढ होणार आहे आणि राज्य परिवहन विभागाला देखील याचा मोठा फायदा होणार आहे गुरु. अर्थात धन्यवाद आफताब या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे